हे हळूच यायचं बाळे. आता मी हा विद्यार्थ्यांचं घेतलेलं आहे, तू आता हे आहे तसे स्टार्ट कर, याला उभं करायचं नाही असं आडवंच ठेव, तिथं थांब. सर बोलतात आता चालू आहे, आता चालूच राहू दे. इकडे टायमिंग दाखवतंय ना या, हां इकडे या कडेला टायमिंग दाखवतंय. ओके हॅलो, मी डीटी सावंत, मराठवाडा सेंट्रल हायस्कूलचे इंग्लिश शिक्षक. आपल्या शाळेमध्ये आज पूस दुर्गी हे अनेक वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करत असतात. आजवर त्यांनी इंग्लिशची अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, कविता लिहिलेल्या आहेत, त्याचबरोबर गणितच्या बाबतीत अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन महाराष्ट्रात आणि कर्नाटक दोन्हीकडे केलेलं आहे. आज गोव्यातसुद्धा त्यांनी हे कार्य केलेलं आहे. आत्तापर्यंत विशेष करून 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाच्या ज्या असणाऱ्या परीक्षा आहेत त्या परीक्षांच्या बाबतीत त्यांनी मार्गदर्शन करत आलेले आहेत. आज आमच्या मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या सेंट्रल हायस्कूलमध्ये त्यांनी या ठिकाणी येऊन या वर्षीच्या 10वीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या या मार्गदर्शनाचा वापर करून येत्या मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं यश तुम्ही संपादित कराल अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि त्यांच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. ओके, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी अंकुश दुर्गे. स्वतः मी कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तिन्ही भागामधून लेक्चर देत आहे, खास करून ओव्हरऑल इम्प्रूव्हमेंटसाठी, ऑल सब्जेक्ट इम्प्रूव्हमेंटसाठी भरपूर आम्ही कार्यक्रम करत आहोत आणि त्याचा उपयोग देखील सर्वत्र दिसत आहे खूप छान स्वरूपात. तर इथे मी स्वतः तुम्हाला एक गणिता विषया संबंधित काही टेक्निक्स इथे मी देत आहे, त्याबद्दल थोडीशी माहिती देऊ इच्छितो इथे. तर माझे हे लेक्चर्स वेगवेगळ्या चॅनलमधून येत आहेत. माझे 2 यूट्यूब चॅनल आहेत, त्यापैकी पहिलं आहे ते अंकुश दुर्गे, ज्यामध्ये तुम्हाला मराठी, कन्नड, हिंदी आणि इंग्लिश चारही भाषेमधून लेक्चर मिळतात. पण अलीकडे मी आता एक मराठीसाठी स्पेशल चॅनल बनवलेलं आहे, त्याचं नाव आहे नवीन चॅनलचं अंकुश दुर्गी मराठी मीडियम. स्पष्ट नाव दिलेलं आहे. आपण आज घरी गेल्यानंतर अंकुश दुर्गी मराठी मीडियम चॅनललाही सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे जे काही लेक्चर असतात प्युअरली मराठी, हिंदी आणि इंग्लिश तीन भाषेचे व्हिडिओज या नवीन चॅनलमध्ये तुम्हाला मिळणार. आणि जे पूर्वीचं जे चॅनल आहे ना त्यामध्ये मराठी मीडियमचे भरपूर व्हिडिओज आहेत, त्यासाठी त्याही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब आणि बेल करा, व्हिडिओज बघा आणि बघून तुम्हाला आवडले तर लाईक करून ते व्हिडिओ सर्वांना शेअर करा. आणि मी सरांना आज एक लिस्ट देत आहे जुन्या चॅनलमध्ये असलेले व्हिडिओज आणि नवीन चॅनलमध्ये असलेले व्हिडिओचं एक लिस्ट देतोय आणि त्या दोन्ही चॅनलचे लिंक देतोय, त्याप्रमाणे तुम्ही दोन्हीकडे सबस्क्राईब करा. माझे सर्व चॅनल फ्री ऑफ कॉस्ट आहे, टोटली फ्री ऑफ कॉस्ट. आणि आणखी पुन्हा 2 चॅनल आहेत, फेसबुक आणि इंस्टाग्राम, त्यामध्ये देखील तुम्हाला लेक्चर मिळतात, पण मेन जे आहेत ते यूट्यूब चॅनल. ओके ठीक आहे. यामध्ये तुम्हाला स्कूल गणित म्हणजे जे स्कूल कॉलेजमधून चालतं हे गणित, दिस इज कॉल्ड मॉडर्न मॅथ्स, आणि हे मॅथ्स आपण कसं सोडवायचं ते वेदिकच्या सहाय्याने, वेदिक मॅथ्स इट्स अ इंडियन ट्रेडिशनल मॅथमॅटिक्स, इट्स अ सुपर फॉर्मॅट. आय कॅन से दिस इज द मदर ऑफ युनिव्हर्सल नॉलेज. संपूर्ण ज्ञानाचं जे काही ते मदर ऑफ युनिव्हर्सल नॉलेज असेल ते वेदिक मॅथ्स आहे. माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये सर्व स्टेट रँकर आहेत आणि सुपर रँकर. रँकर म्हणण्यापेक्षा आम्ही त्यामधून भरपूर स्टँडर्ड नॉलेज मिळवू शकतो. मार्क्स आणि रँक्स हे नॉर्मल गोष्टी आहेत, रँकरच आहे, मार्क्सच भरपूर आहेत, याचा अर्थ सर्वस्व असतं असं काय नाही. नॉलेज हे सर्वस्व असतं, सर्वश्रेष्ठ ज्ञान, नंतर मार्क्स आणि ते रँक्स आपोआप येतात. तर ठीक आहे,
आपण इथे एक चार गोष्टी बघूया. तुमच्या मराठा मंडळ मध्ये आपल्या सेंट्रल हायस्कूल मध्ये गेल्या जवळजवळ 20-25 वर्षापासून मला सरांनी नेहमी चान्स देतात. तुमचे ज्या जुन्या त्या बिल्डिंग मध्ये होता मुतकेकर सर त्यावेळी HM होते, नंतर आणि वेगवेगळे HM सर आले, आता हसबे सर, आता आपल्या इंग्लिश सब्जेक्टचे सावंत सर आणि इतर सब्जेक्टचे देखील सर्व सरांनी नेहमी सपोर्ट केले, A to Z नेहमी सपोर्ट करतात. आणि माझे बरेच वेळा पूर्वी जवळजवळ महिन्याला एक तरी लेक्चर असायचं, पण आता वेळ मिळेना. सर्वत्र मी बाहेर फिरतो आहे, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा तीन राज्य फिरत आहे. एक 15 अबाउट स्टेट्सवाल्यांनी बोलवलेले आहेत, 10-11 देशांनी बोलवले आहेत. सर आम्हाला वैदिक मॅथ्सची गरज आहे, आपण इकडे या. काय पाहिजे सांगा तुम्हाला म्हणतात लवकर, पण टोटली नाही, फ्री ऑफ कॉस्ट माझे लेक्चर आहे. येस, चला तर बघूया इथे आपण. तर आपण सहजपणे आपला स्वतःचा मॅथ्स जे 10वीला मॅथ्स आहे हे आपण वैदिक मॅथ्सच्या सहाय्याने कसे सोडवू शकतोय, किंवा 1, 2, 4 गुणाकार, भागाकार, वर्ग ह्या संख्या मी देतोय आणि पाढ्याचं एक मॉडेल. पाढे आज घरी जाऊन तुम्ही माझे जुन्या चॅनलमध्ये पाढ्यांचा एक व्हिडिओ आहे बघा. आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, परवा दिवशी तुम्हाला सुट्टीचा दिवस मिळत आहे. सण करा, संक्रांती सण देखील करा, पण असं नाही की बाबा 24 तास सणात असतोय. 1-2 तास काय असेल ते तुम्ही एन्जॉय करा संक्रांती सणाचं देखील, पण जास्तीत जास्त वेळ आता येणारे 2-4 महिने 100% शिक्षणाला द्या. अजिबात एक क्षण देखील वेळ इकडे तिकडे व्यर्थ घालवू नका, कारण 10वी जीवनातला एक स्पेशल स्टेप आहे. भरपूर तुम्ही सामाजिक गोष्टी करू शकता, बाकी गोष्टी करू शकता नेहमीच जीवनभर, पण हे नाही मिळणार. करा सामाजिक गोष्टी, करा बाकी गोष्टी करा, पण याच्यामध्ये 100% लक्ष द्या, कारण हेच ते तुमचं फ्युचर आहे, त्यानंतर बाकी गोष्टी. ठीक आहे, माझं आज यूट्यूब चॅनलचं तुम्हाला नावं सांगतो, 2-4 नावं सांगतो, लक्षात ठेवा. अंकुश स्टडी मेथड एक व्हिडिओ आहे जुन्या चॅनलमध्ये, म्हणजे अंकुश दुर्गी चॅनलमध्ये अंकुश स्टडी मेथड व्हिडिओ मराठीमध्ये आहे. तुम्ही जर फॉलोअप केला रे, हे तुमचे जे बुक्स आहेत ना एक्सेप्ट मॅथ्स A to Z बुक्स 3-3 दिवसामध्ये प्रॅक्टिकली तुम्ही बाहेर करू शकता, आणि बोर्ड एक्झाममधून जे क्वेश्चन येणार आहेत ना ते तुम्ही काढलेल्या क्वेश्चनमधूनच येतात. एक तरी क्वेश्चन बाहेरचा आलं तरी मला विचारा, ते सिस्टीम आहे. कशा प्रकारे किती क्वेश्चन बनवायचे 10वीच्या प्रत्येक पाठातून, कशा प्रकारे क्वेश्चन क्रिएट करायचं, ते मी आन्सर कसं लिहायचं, ते सर्व दिलेलं आहे ते अंकुश स्टडी मेथड. आणि दुसरी आणखीन एक व्हिडिओ आहे अंकुश इंग्लिश हँड रायटिंग. नाव इंग्लिश हँड रायटिंग आहे, पण मराठी असो, आणखी कोणती भाषा असो, इंग्लिश असो, तुमचं रायटिंग सुपर होणार, टेक्निक मी दिलेलं आहे. त्यानंतर आणखी एक व्हिडिओ आहे अंकुश स्टडी टाइम टेबल 3 times a day. ते जर व्हिडिओ जर फॉलोअप केला रे, दररोजच्या दररोज तुमचं स्टडी सुपर होणार. आणि असे वैदिकचे तर भरपूर आहेत, 200 जास्त व्हिडिओज आहेत दोन्ही चॅनलमध्ये मिळून वैदिक मॅथ्सचे. वैदिक मॅथ्समुळे ब्रेन सुपर ॲक्टिव्ह होतोय आणि ऑटोमॅटिक गणित सुपर होणार. हे बघा पहिला लेसन, फर्स्ट लेसन अर्थमेटिक प्रोग्रेशन 1+2+10 जरा पुढे हे नंबर व्यवस्थित दिसत नाही बघा. 1+2+10 असं जर प्रश्न असेल तर याचं उत्तर येणार वैदिक मॅथ्स वेगळं आणि आपलं स्कूलिंग मॅथ्स वेगळं असं समजू नका. वैदिक मॅथ्समध्ये एक छोटासा पार्ट आहे हा स्कूलिंग मॅथ्स. हे बघा 10चा हा अर्थ किती होणार 5. या 5 परत एकदा रिपीट ठेवा. हे बघा 10चा हा 5 अर्धा 5 आणि तोच 5 परत एकदा ठेवायचं. हे झालं याचं उत्तर.
एकदा एक ते दहाची बेरीज 55 येणार. टेक्निक कळलं का? जे 10 आहे त्याचा अर्ध घ्यायचं आणि त्याला रिपीट करायचं. इज इट क्लियर? आता मी एक क्वेश्चन देतो तुम्हाला, सहज तुम्ही सांगू शकता. समजा आपण 1 + 2 + ... 100 पन्नास. शंभरचा अर्ध किती? पन्नास. हेच 50 रिपीट करा. कळालं का? होय. येस. असं जर 1 ते 1000 बेरीज काय होणार? 500. 1 ते 1 लाख पर्यंत आपण संख्या जर बेरीज करत असाल तर काय होणार? 50,000. ओके, क्लिअर. आता आणखीन एक बघा, हे तुमचे फर्स्ट लेसन मध्ये येणारे, अर्थमेटिक प्रोग्रेशन मध्ये येणारे सर्व एपी सहजपणे तुम्ही गणित कव्हर करू शकता. मी इथं 1, 2, 1, 1, 1 उदाहरण दाखवतोय, बाकी तुम्ही माझे युट्यूब मधून डिटेल मध्ये मिळवू शकता. चला आणखीन एक उदाहरण सांगूय यामध्येच. आता आपण 1 पासून सुरुवात केलो. नेक्स्ट टेक्निक आहे कुठूनही सुरुवात करा. येस, कम ऑन. समजा आपण 1 43 पासून बेरीज करतोय. 43 + 44 + ... ... असे 10 नंबर आपण ऍड करत आहोत. 10 नंबर जर मिळवत असाल तर याचं बेरीज कसं करायचं? अर्थमेटिक प्रोग्रेशन. तुम्ही लाखात हजारो मध्ये कुठेही स्टार्ट करा आणि 10 नंबरची बेरीज. तसेच 9 संख्येची, 8 संख्येची किंवा वेगवेगळ्या संख्येचं वेगवेगळे टेक्निक आहेत. 10 साठी टेक्निक आहे बघा. पहिल्यामध्ये 4 मिळवा. 43 + 4 47. यामध्ये आन्सर मध्ये 1, 5 एक्स्ट्रा ठेवा. हे बघा, 5 एक्स्ट्रा ठेवलं आपण, हे झालं त्याचं उत्तर, म्हणजे 475. ओके, म्हणजे रूल काय? बेसिक टेक्निक, कुठूनही स्टार्ट करा. 10 नंबर जर क्रमाक्रमाने मिळवत असाल तर पहिल्यामध्ये 4 मिळवायचं आणि आलेल्या उत्तर मध्ये 1, 5 एक्स्ट्रा ठेवायचं. एक मी क्वेश्चन देतो, कोणी तोंडी उत्तर द्याल का? कम ऑन. 91 + 92 + 93 + ... असे 10 नंबर आम्ही मिळवत आहोत. सुरुवात नंबर कोणती? 91. यामध्ये किती मिळवायचं? 4. किती झालं उत्तर? 95. आणि याला 1, 5 ठेवायचं. कळालं? ठीक आहे. मग आता या संबंधित वेगवेगळे भरपूर असे व्हिडिओज मी बनवलेले आहेत, अजून काही बनवणार आहे. लेसन वाईज मी उदाहरण द्यायला सुरू करणार आहे, त्यावेळी तुम्हाला पूर्ण लेसनच मिळेल. ओके, सध्या आपण टेक्निक्स, तुम्हाला भरपूर काही गणित सोडवता येतात या सहाय्याने. चला आणखीन एक नवीन दुसरे एक टेक्निक घेऊया, गुणाकार. गुणाकार दररोजचा गुणाकार. तुम्हाला जय वर्गातले सर्व गुणाकार यामध्ये येतात, त्याचं एक उदाहरण घेऊया. जगभरातले गुणाकार सर्व तोंडी येतात, खेळणार जात. हे बघा, कम ऑन. 74 × 6 हे बेसिक गुणाकार आहे. या सर्व गोष्टी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी पासून सुरू होतात. लोअर प्रायमरी पासून सुरू होतात या सर्व गोष्टी. याचा उपयोग तुम्ही गल्लीतील सर्व स्टुडंटना ज्ञान देण्यासाठी, शिकवण्यासाठी करा. एक तर तुम्ही सुपर परफेक्ट होणार आणि गल्लीतील सर्व स्टुडंट सुपर रँकर होणार. एक मानवाकडे एक एक्स्ट्राऑर्डिनरी क्वालिटी असतं, ते म्हणजे आपण शिकतेपेक्षा दुसऱ्याला शिकवते वेळी सुपर परफेक्ट बनतोय. त्यासाठी हे काम करा तुम्ही गल्ली बोळातून. सर्वांना
दररोज एक अर्धा तास गल्लीतले सर्व स्टूडेंट्स एकत्रित घ्या, मग ते तुमचे क्लासमेट्स असतील, सर्व ज्युनियर्स असतील, कोणी असतील, एक अर्धा तास त्यांना आपण टीचिंग करायचं, 15 मिनिटं तरी करा शेवटी, तुम्ही सुपर रँकर बनू शकता, ब्रेन सुपर ॲक्टिव्ह बनतो। हे बघा, आता एकदम एव्हरीडे येणारा प्रॉब्लेम आहे, 46 साईं चौक 24 हा झाला 7 पाडा आणि हा झाला 4 पाडा, इज इट क्लियर? तर इथे 2 अंक आहेत, 2 अंक असताना दुसऱ्यामध्ये 2 भाग करायचो, दुसऱ्या पाड्यामध्ये 2 भाग करायचो। समजा इथं 3 असतील तर पलीकडे 2 राहतील, इथं 4 असतील तर पलीकडे 3 राहतील। लक्षात आलं काय? म्हणजे मोठमोठे गुणाकार करू शकता तुम्ही। त्यानंतर हे जे अलीकडचं आहे ना, पहिल्या पाड्यामध्ये ऍड करा, आणि हे जे लास्ट जे अंक आहे ते डायरेक्ट उत्तरला घ्या, डायरेक्ट उत्तरला लास्टचं अंक काय असेल ते, आणि याच्यामध्ये हे बेरीज केलं तर किती होणार? 44। ओके, दिस इज युअर आन्सर, दिस इज आन्सर, कळालं का? आता मी ते घरी सांगतो तुम्हाला, तोंडी तोंडी उत्तर बनवू शकता तुम्ही। एक घरी जाऊन 4 उदाहरणं प्रॅक्टिस करा, तुम्हाला जगभरातले सर्व गुणाकार तोंडी येतात। आता इथं सांगू शकता, बघा 4 उदाहरणं कशाला, इथं सांगू शकता डायरेक्ट, कोणाला जर सांगायचं असेल तर तोंडी सांगा, नाहीतर इथं येऊन बोर्डवरती देखील सोडवून देऊ शकता तुम्ही। चला, क्वेश्चन आहे 9 मीन्स 99 गुणिले 9, इथं तोंडी करू शकता। जरा वर घे, ओके, येते तुम्हाला। येस सर, चल सोडून दाखवणार काय तोंडी सांगणार, इकडे तोंडी सांग अगोदर। 891 इथं ते कसे केला सांगू शकतोस का? जोरात रेकॉर्डिंग होत आहे। येस, 81 झाले, ते एक उचलून ठेवलास आणि हा तिकडे बेरीज केलास। वाव, व्हेरी गुड। सोडून टाकायचं कष्टच नाही इथे, नंतर तुम्ही ट्रायल करा घरी गेल्यानंतर। एक मिनिट, जोरात तुझं नाव सांग। एक मिनिट, अरे बोलायचं नाही, एक जोरात सांग। विनायक ओवळी। येस, वर्ग कुठल्या वर्गात शिकत आहेस? 10th C। शाळेचं नाव? मराठा। येस, व्हेरी गुड, थँक्यू थँक्यू। सर्वांना उत्तर येणार, ज्यांना सांगायचे ते हात वरती करून या इकडे। चला, अरे आता हे गुणाकार ना तुमच्या गल्लीतील गावातील स्टुडंटना शिकवा, सुपर फास्ट बनवा सर्व विद्यार्थी, सर्व गुणाकार तोंड येतात, कम ऑन नेक्स्ट। आणि हे वेदिक मॅथ वेगळं आणि आपलं स्कूलिंग मॅथ वेगळं समजू नका रे। वेदिक मॅथ मध्ये एक छोटासा भाग आहे हे स्कूलिंग मॅथ, वेदिकच कव्हर केला तर हे तुमचं तोंडी तोंडी येतं गणित, त्यासाठी वेदिकचा उपयोग करा, ब्रेन सुपर ऍक्टिव्ह बनतोय। येस, चला नेक्स्ट। हे बघा, 607 × 8 दिस इज कॉल्ड मिडल झिरो टेक्निक। मिडल झिरो असेल तर कसं गुणाकार करायचं, एक एका प्रोसिजरला एक एक टेक्निक आहे। इथे बघा, 8 × 48 ओके, दिस इज युअर आन्सर, फिनिश, संपले ते गणित। 1-0 असेल तर उत्तर म्हणजे 0 येणार नाही, आणि 2-0 असतील तर 1-0 येणार, 3-0 असतील तर 2
तर 10 असतील तर 90 100 शून्य असतील तर 99 सुपर आता तुम्हाला सर्व गणित तोंड येतात जर भरले या टेक्निक कम ऑन एक मी गुणाकार देतो इकडे कोण उत्तर सांगू शकता क्वेश्चन दिल्यानंतर आपण हातवरती करून इथे येऊन उत्तर देऊ शकता कम ऑन 7 0 0 0 मीन्स 3 0 आज आहे 8 7 3 0 8 × 9
कधी आपल्याला वाईट करायची गरज नाही आणि आयुष्यात कधी विसरत नाही। अरे तुम्ही आपल्या स्टडी साठी वैदिक सिस्टीम अप्लाय करा, तुम्ही सुपर रैंकर बनणार, एकदम सुपर रैंकर। वेळच अत्यंत कमी वेळ लागतो, क्षणार्धात क्षणार्धात भरपूर गोष्टी करू शकता, सेकंदात आणि मिनिटात, याला तासन तास काही कुठेच लागत नाही आणि कधीच विसरत नाही। येस, आता एक मी गुणाक दुसरे एक भागाकार सांगूया आणि एक स्क्वेअर सांगूया आणि स्टॉप करूया। एक भागाकार बघा, इकडे सर्व भागाकार दोन्ही येतात। येस कम ऑन, अरे असे लावले हा, एक एक दोन उदाहरण देऊ क्लोज आहे। ओके, एक भागाकार आणि एक वर्ग। येस असे राउंड अप घे जरा, तीन दोन एक चार सहा एक आठ आणि पाच हे बघा। वेदिक मध्ये टेक्निक आहे, दिलेल्या नंबरला डबल करून घ्यायचं, दिलेल्या नंबरला डबल करून घ्यायचं भागाकार करते वेळी पाच ने, सताच डबल चौदा, आजच्याला एक, सहा दोन्ही बारा आणि एक आजच्याला एक, चार दोन्ही आठ आणि एक नऊ, याचा डबल दोन, हे चार आणि हे सहा, इथे बघा पाच एक आहे, पाच एक आहे। तर एक सोडून पॉइंट द्यायचं झालं, दिस इज युअर आन्सर। हो भागाकार संपला कळालं? येस, एक सोडून पॉइंट द्यायचं, इथं पन्नास असतील तर दोन सोडून द्यायचं, आणि समजा एक गुणाकार जर असेल तर याचा अर्ग करायचा आणि शेवटी एक झिरो द्यायचा, संपला। ओके, भरपूर गोष्टी आहेत, ठीक आहे। आता तुम्हाला वर्ग लास्ट एक दो एकच मिनिटात वर्गाचं एक देतो, संपलं क्लोज करूया। जर वरातले वर्ग तुम्हाला तोडणी येतात, ए टू झेड वर्ग, येस पाहिजे ते वर्ग सांगू शकता तोंडी, येस कम ऑन, से 84 इट्स अ स्क्वेअर, पहिल्याचा वर्ग ठेवा, आठचा वर्ग चारचा वर्ग सोळा, लास्ट एक पॉइंट सोळा, हे दोन्हीचा गुणाकार करून डबल करा, आठ चौक बत्तीस, बत्तीस डबल चौसष्ट, इथं ऍड करायला झालं, सहा पाच हे दहा अचल एक हे सहा, हे झालं चौऱ्याऐंशीचा वर्ग, कळालं का? ठीक आहे, आपण आपली शाळा सेंट्रल हायस्कूल मराठी मीडियम हायस्कूल बेळगाव, आपल्या हायस्कूलच्या एच एम सर अक्षय सर आणि आपले इंग्लिश सब्जेक्टचे सावंत सर आणि आपले सर्व स्टाफ मेंबर, आपल्या सर्वांनी मिळून आणि आपण सर्व स्टुडंट, आपण सर्वांनी मिळून मला एक विशेष संधी दिल्यामुळे माझे विचार मांडण्यासाठी आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू वन अँड ऑल, थँक्यू व्हेरी मच। सोपं सुलभ करायचं असेल तर तुम्ही अशा अनेक टेक्निक शिकल्या पाहिजेत,
त्यामुळं तुमचं जे नॉलेज आहे ते एक्सपांड करायला तुम्हाला चांगल्या प्रकारचा वाव मिळतो. आज दुर्गी सर या ठिकाणी आले, आजच नव्हे याच्या आधी त्यांनी कित्येक वेळा आमच्या शाळेला भेट दिलेली आहे. मी 2003 इकडं आलो तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने एकही वर्ष ते आमच्या शाळेला यायच्या अगोदर राहिले नाही. आणि अशा प्रकारे एकाच विषयाचं नव्हे वेगवेगळ्या विषयाचं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. इंग्लिशचं मार्गदर्शन करतात, गणितचं मार्गदर्शन करतात, त्याचबरोबर नेमकं विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थ्यांशी काय केलं पाहिजे याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. अशा प्रकारचं अतिशय चांगल्या प्रकारचा स्फूर्ती उपक्रम घेऊन आलेल्या मित्रांचं मी या ठिकाणी आमच्या मराठवाडा शिक्षण संस्था आणि सेंट्रल हायस्कूलच्या वतीनं धन्यवाद देतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.